आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण खव्याची पोळी बनवतोय, पंढरपूर स्टाईल खव्याची पोळी बनवूया आपण. तर त्यासाठी साहित्य काय लागतं ते पाहूया. हे मावा आहे, एक वाटी कच्चा मावा घेतला, आता भाजायचं आहे आपल्याला त्याला. आणि वेलची पावडर, पिठी साखर घेतली आहे, मुद्दाम पिठी साखर घेतली की वेळ कमी लागतो आणि पाणी सुटत नाही त्या खव्याला. ही एक 3 ते 4 चमचे साधारण कणिक भाजून घेतली आहे मी आपल्याला ह्या मिश्रणात टाकायची. तूप लावून आपल्याला पारीमध्ये पण मोहन टाकायचं आहे तुपाचं, आणि तूप लावूनच भाजायचे, तेल नाही लावायचं. आणि मग मीठ, तर आधी आपण हे सारण करून घेऊ. मावा, वेलची पावडर, पिठी साखर हे नंतर लागणार आहे आपल्याला, 4 इंग्रेडियंट्स. तर हे आधी भाजून घेऊया आपण. ही पोळी मैद्यात करायची, जेणेकरून खूप कुसकुशीत होते मैद्यात केली, कणकीत केले की दूध पडते, मग ते चव नाही येत त्याची. त्या माव्यामध्ये पिठी साखर टाकूया आपण, सगळं एकसाथ भाजलं जाईल. ह्या सारणामध्ये आपल्याला भाजलेली कणिक टाकायचे 2-3 चमचे, जेणेकरून तो खावा पचायला सोपं होईल. तर डायरेक्ट खावा आणि साखर मिक्स करून जर पोळीत टाकलं तर सगळ्याला ते सहन होत नाही पोटाला, म्हणून आपण थोडं कणिक बाइंडिंग पण चांगलं येतं त्याने आणि पचायला सोपं होतं. जरा फार काय परतायची गरज नाही, माव्याला ताजा मावा आहे अगदी. आता ह्याच्यामध्ये ही जी कणिक आपण म्हणूनच पिठी साखरेचा वापर करायचा, पटकन होतं ते सारण. हे जे 2-3 चमचे कणिक भाजून घेतले, कोरडी भाजलेली, आणि ही वेलची पावडर चांगलं मिक्स करून काढून घेते मी. आणि थंड झालं की आपण त्याचे लाडू बनवून टाकायचे याच्यामध्ये, पारीमध्ये. गॅस बंद करते मी, हे थंड करायला ठेवूया. आणि तोपर्यंत वरची पारी जी आहे, हे सारण झालं आपलं, वरची पारी आहे त्याची कणिक. मग हा मैदा आहे, एक वाटी मैदा, 2 चमचे आपल्याला मोहन टाकायचं ह्याच्यामध्ये, आणि मीठ, आणि नॉर्मल पाण्याने ते आपल्याला मळून घ्यायचं. ते मी पीठ मळून घेते आणि इकडे आपलं सारण पण तोपर्यंत थंड होईल. मावायच्या पोळीचं मिश्रण आपलं थंड झालेलं आहे, असे गोळे करून घ्यायचे आणि साधारण एवढी पारी घ्या. केवढा मोठा गोळा आहे त्याच्यात पारी आहे, चपातीपेक्षा अर्धा, चपातीपेक्षा अर्धा घ्यायचं आणि टाकायचं. इथे एक पोळी झालेली आहे. तुपाचं ब्रशिंग करायचं वरती असं, म्हणजे अजून खरपूस मस्त अशी भाजली जाते, खूप छान लागते पोळी आणि टिकते पण, 3-4 दिवस टिकते, आरामात टिकते, खराब नाही होते. थोडं साधं तूप लावलं की अजून टेस्ट वाढते. तर अशा मी पोळ्या करून घेते, पूर्णासारखंच ह्याच्यामध्ये मावा भरलेला आहे, लाडू करायचा माव्याचा आणि भरायचा. मस्त अशी खरपूस पोळी आहे, अशा मी पोळ्या बनवून घेते. ह्या तयार आहेत आपले माव्याची पोळी, खव्याची पोळी तयार आहे. ही पोळी तुम्ही दुधासोबत किंवा तुपासोबत खावा. मस्त असं आहे तूप. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमच्या रेसिपीची व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू.